14व्या शतकात जेव्हा प्लेगच्या महामारीने सर्व जगाला ग्रासले होते, मृत्यूचे तांडव चालू होते, अशा वेळी लोकांनी संत रॉकच्या मध्यस्थीने देवाकडे सागडे घातले व या महामारीचे निवारण झाले. या श्रद्धेच्या बळावर 18व्या शतकात ज्यावेळी संपूर्ण जगाला प्लेग सारख्या महामारीने वेळखा घातला, त्यावेळी संत रॉकला आपल्या गोखिवरे धर्मग्रामाचा आश्रयदाता म्हणून आपण निवडले व त्याच मध्यस्थीने आपण देवप्रीतीचा अनुभव आजवर घेत आहोत. आज पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळेच संपूर्ण जग मृत्यूच्या व दुःखाच्या खाईमध्ये सापडले आहे. दिवसागणिक आपलं मन या आजाराविषयी अधिकाधिक भीतीने काळवंटून जात असून भविष्याविषयी अनेक प्रश्नांनी आपण अधिक चिंताग्रस्त जीवनाचा अनुभव घेत आहोत. अशा बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी आजारांचा वैद्य संत रॉक याच्या मध्यस्थीने सुखी, समृद्ध व निरोगी जीवनाचं वरदान या नोवेनामार्फत परमेश्वराने आपल्या प्रत्येकाला बहाल करावे म्हणून संत रॉकच्या चरणापाशी आपण कळकळीची याचना करूया. संत रॉकच्या नवीनाची प्रार्थना. भाग्यवंत संत रॉक, तुझ्या चरणापाशी आम्ही आलो आहोत. आजाऱ्यांच्या हे वैद्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर दिव्य इलाज करणाऱ्या तू आमचा स्वर्गीय मध्यस्थ आहेस. शारीरिक, मानसिक व भावनिक अशा नाना आजारांनी आम्ही त्रस्त झालो आहोत. विनम्रपणे आम्ही तुझा धावा करतो, तुझे सहाय्य मागतो. तुझा गुणकारी हात आम्हावर ठेव. आमचे मानसिक संतुलन ढळू देऊ नकोस. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य आम्हाला दे. आमेन. मनन चिंतनासाठी आवाहन. संत रॉक आपला स्वर्गीय मध्यस्थ आहे. त्याचे स्वतःचे जीवन देखील नाना वेदनांनी भरलेले होते, म्हणून तो आपल्याही वेदना जाणतो, आपल्या गरजा तो ओळखतो. थोडा वेळ शांत राहून आपल्या विनंत्या
संत रॉककडे सादर करूया. हे संत रॉक, आमच्या आश्रय दात्या, आम्ही तुझकडे येतो. नानाविध वेदनांमुळे आमच्या मनाचा थरकाप उडाला आहे. अनेक प्रकारच्या व्याधीमुळे आमचे हात व हृदय थरथरत आहे. बिथरलेली आमची मने व थरथरणारी आमची मनगटे आम्ही तुझ्या हातात सोपवितो. तुझ्या हाताच्या गुणकारी स्पर्शाने आमच्या यातनांचे निवारण कर. आम्हाला पोखरून टाकणाऱ्या आमच्या वेदना व विवंचना सर्व समर्थ परमपित्याच्या हाती सोपविण्याचा मार्ग आम्हाला दाखव. त्याच्या परवानगीशिवाय आमच्या मस्तकावरचा एक केसही हलू शकत नाही. या बायबल वचनावरील आमची श्रद्धा वाढव. ज्याप्रमाणे देवाच्या कृपाछत्राखाली तू राहिलास, त्याचप्रमाणे आम्हीही रहावे. म्हणून तुझ्या आशीर्वादाचे हात आमच्या मस्तकावर कायमचे ठेव. आमेन. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. संत रॉकची स्तुतिमाला. आपला प्रतिसाद असेल आम्हासाठी विनंती कर. वैभवात जन्माला येऊनही त्या वैभवाचा स्वेच्छेने त्याग करणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. ऐहिक व शारीरिक सौख्याचा अवेर करून केवळ देवप्रेमाच्या परमसुखाचाच आस्वाद घेणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. जीवनाच्या वादळी प्रवासातही देवावर अढळ श्रद्धा ठेवणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. बायबलच्या शिकवणुकीनुसार व्याधीग्रस्तांची सेवा करण्यासाठी सतत झटणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. स्वगृही परत आला असताना कुटुंबियांकडून तुझा अवेर होऊनही तो निमूटपणे सहन करणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. अतिशुद्ध जीवनाच्या आधारे मृत्यूसमयी राजवाड्यातील सारा परिसर स्वर्गीय परिमळाने दरवळून टाकणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. संकट समयी आमची नजर देवावर भिडविण्यास आम्हाला प्रवृत्त करणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. आपल्या गुणकारी स्पर्शाने प्रभू प्रेमाची ऊब आम्हा ठाई निर्माण करणाऱ्या संत रॉक, आम्हासाठी विनंती कर. दुसरा दिवस मनाचे शुद्ध ते धन्य. आमच्या आश्रयदात्या संत रॉक, राजेशाही तू जन्मलास. बालपणी मखमली गादीवर तू झोपलास. गालिचावर तू वावरलास. ऐशारामाची सारी साधने तुझ्या पायाशी लोळण घेत असताना शरीराची व मनाची शुद्धता राखण्यासाठी धन्य कुमारी मरियेचा सतत धावा तू केलास. दास दासी, मित्र मैत्रिणी, लक्ष्मीपुत्र व लक्ष्मी कन्या यांची वर्दळ, सतत गर्भश्रीमंतीचे राज्य
व वैभवाचे, ख्याली खुशालीचे व ऐशारामाचे, विलासाचे व भ्रष्टतेचे जाळे तुझ्या सभोवताली विणत असताना, जे मनाचे शुद्ध ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हे येशुरायाचे शब्द तू शिरोधार्य मानलेस. एक भुके कंगाल भिक्षुक होऊन वैवाहिक सुखापासून तू स्वतःला दूर ठेवलेस. ऐहिक मोहजाळात मनाची शुद्धता राखण्यास तू आम्हाला शिकव. एखाद्या स्त्रीकडे कामुक भावनेने जर तू पाहिलेस तर तू व्यभिचार केला आहेस. हे येशूचे शब्द आमच्या मनात ठसव. जे मनाचे शुद्ध ते धन्य, हे प्रभुरायाचे अभिवचन आमच्या जीवनात सतत प्रभावी ठरावे. तन व मन पावन ठेवण्याचे वरदान नवेनाच्या या दुसऱ्या दिवशी आम्हाला बहाल कर. थोडा वेळ शांत राहून आपण मनन चिंतन करूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद गायनात असेल. चौदाव्या शतकात प्लेगच्या व्याधीने पछाडलेल्या जनतेला संत रॉकच्या स्पर्शाचा जो ओलावा तू दिलास, तोच ओलावा आम्हालाही आज जाणवावा म्हणून हे परमेश्वरा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. महामारीच्या साथीने या किनारपट्टीवर जेव्हा उग्र स्वरूप धारण केले, आमच्या हजारो पूर्वजांना समूळ उपटून टाकले, तेव्हा त्यांना संत रॉकने दिलासा दिला. तोच दिलासा आज आम्हाला जाणवू दे म्हणून हे परमेश्वरा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. जे जे व्याधीग्रस्त या चर्चमध्ये येतील, आपली नजर संत रॉककडे लावतील, त्यांच्या नजरेला संत रॉकची करुणामय नजर भिडावी म्हणून हे परमेश्वरा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. पाण्यापासून अलिप्त राहून पाण्याच्या पृष्ठभागावर तेल जसे तरंगत राहावे, त्याप्रमाणे भोगविलासाने बरबटलेल्या समाजात संत रॉक याला तू पापांपासून अलिप्त ठेवून शुद्धतेचे वरदान दिलेस. वासनांच्या आहारी त्याला जाऊ दिले नाहीस. त्याच्याच मध्यस्थीने मोहावर विजय मिळविण्याचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून हे परमेश्वरा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. करोना व्हायरसच्या अनेक शंका कुशंकांनी आज प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण झाली आहे. संत रॉकप्रमाणे शुद्ध अंतकरणाने देवश्रद्धेत विश्वसनीय राहण्यासाठी
हे परमेश्वरा आम्ही तुझकडे प्रार्थना करतो. आशीर्वादाची प्रार्थना. बायबलच्या शिकवणुकीला प्रमाण मानून त्याप्रमाणे चालणारा संत रॉक याचा आशीर्वाद तुम्हावर राहो. आपली सारी भिस्त देवावर ठेवणारा संत रॉकच्या हाताचा स्पर्श तुम्हाला व्याधीमुक्त करो. आपली नजर सतत देवाकडे भिडविण्यास आपल्याला शिकविणारा संत रॉक तुमच्या पाठीशी राहो. नवी दृष्टी व नवी सृष्टी प्राप्त करून घेण्यास तो तुम्हाला सहकार्य करो. तुम्हाठाई नवी आशा पल्लवित करून तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळून देवो. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. संत रॉकची प्रार्थना. आम्हासाठी विनंती कर हे आजाऱ्यांच्या वैद्या. आम्हासाठी विनंती कर हे आजाऱ्यांच्या वैद्या. आम्हासाठी विनंती कर हे आजाऱ्यांच्या वैद्या.